अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोदरी येथील दिवाकर पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व शिवसेना प्रवक्ते खासदार संजयजी राऊत यांचे फोटो विचित्रपणे एडिट करून प्रतिमा मलिन करत बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असल्याने जामनेर पोलीस स्टेशन येथे ॲडव्होकेट भरत संतोष पवार यांच्या तक्रारीवरून दिनकर पाटील याच्यावर भादवी कलम 502 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। आज जामनेर शिवसेनेतर्फे तसेच युवासेनेतर्फे जामनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक साहेब इंगळे साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देण्याचे कारण असे की जामनेर येथील दिवाकर पाटील हा एक व्यक्ती, याने त्याच्या एक फेसबुक पेजवर आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे शिवसेनेचे प्रवक्ते श्री संजय राऊत साहेब यांच्यावर त्याने एक खालच्या पातळीवरचे असं त्याने कमेंट केलेली आहे। तर आपण कोणावर कमेंट करायची, कोणावर वाक्य करायचं हे या व्यक्तीला आम्हाला असं वाटतं की त्याला समज नाही हा एक लहान बुद्धीचा मनुष्य आहे। तर त्याच्यावर योग्य ती कारवाई जामनेर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात यावी अशी आमची सर्व जामनेर शिवसेना युवासेनेतर्फे मागणी आहे। तसे आम्ही तक्रारही इथं दाखल केलेली आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।